निसर्गरम्य डोंगराच्या कुशीमध्ये रायगड जिल्ह्यात वसलेलं एक गाव जे 22 जुलै 2021 मुसळधार पावसाच्या प्रलयामध्ये एका क्षणात दिसेनासं झालं आणि सर्वत्र पसरलं ते दुःखाचं सावट आणि आक्रोशामधून येणारी आर्तहाक। कोणाचे आई बाबा, भाऊ बहीण, बायको, मुलगा मुलगी, काका काकी, मामा मामी, आजी आजोबा एका क्षणामध्ये डोंगराच्या मिठीत सामावले गेले। सर्व काही होत्याचं नव्हतं झालं आणि बोललं जाऊ लागलं एक होतं तळीये गाव। 22 जुलै 2021 तो दिवस रायगड रत्नागिरीसह संपूर्ण कोकणामध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळत होता। कोकणाला प्रशासनाने रेड अलर्टचा इशारा दिला। हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे रात्रीपासूनच सर्वत्र अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली। सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी भरले गेले। रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड आणि चिपळूण तर रायगड जिल्ह्यामधील महाड शहर अक्षरशः पुण्याच्या पाण्यामध्ये बुडू लागले। आणि अशाच वेळेला सर्वत्र मदतकार्य सुरू असताना संध्याकाळी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना समोर आली। डोंगराच्या कुशीमध्ये असलेल्या रायगड जिल्ह्यामधील तळी गावामध्ये डोंगरानेच घात केला। अनेक वर्ष मायेचा हात घेऊन उभा असलेला डोंगर कडा आज गावकऱ्यांवरती काळाचा घात म्हणून कोसळला। अख्ख्या गावाला ह्या डोंगराने आपल्या मिठीमध्ये कवटाळून घेतले आणि सुरू झाला सर्वत्र एकच आक्रोश। एकंदरीत काय सांगशील तुझा आक्रोश बघून आम्हाला देखील म्हणजे हे पाहत नाहीये, परंतु म्हणतात ना निसर्गाची ही जी उडी आहे किंवा काळाची ही जी उडी आहे ती प्रत्येकासमोर फिकीच असते किंवा याच्यासमोर आपलं नाईलाज असतो, अशा पद्धतीनं तुझा देखील कुटुंब उद्ध्वस्त झाले, काय एकंदरीत सांगशील? प्रशासकीय यंत्रणा देखील वेळेत पोहोचली नाहीये तू असं म्हणतेस, एकंदरीत काय हा प्रकार होता? हे सगळं 4 दरम्यान झालं आणि आम्ही तिकडे दिवाडीमध्ये अडकलो होतो आणि हे झालेलं आम्हाला माहितीच नाही। हे आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता कळालं, तेव्हा माझी मम्मी आणि काका चालत आले आणि तिथं झाकटीवरती ब्रिज कोसळलं ना, ते 11 च्या नंतर काढायला सुरुवात केली, त्याच्यानंतर इकडे मदत कार्य सुरू झालं। ते जर त्यांनी रात्री सुरू केलं असतं ना तर आमची माणसं जगली असते आज। अशा परिस्थितीत तू कुठे होतीस, काय सांगशील? आम्ही काल गिरवाडीला अडकलो होतो। तुझ्या परिवाराबद्दल काय सांगशील तू? बाकी काय सांगाल? तुमचा आक्रोश पाहून अतिशय बिकट परिस्थिती आहे, निसर्गासमोर आपलं काही चालत नाही म्हणतात, त्या पद्धतीनं आणि आमचं एवढं वाईट काय बघितलं, आम्हाला एकच अपेक्षा होती हे रस्ता जर लवकर झाला असता ना, तर आम्हाला असं वाटत होत की लवकर झाला असता तर लवकर JCB आल्या असत्या आणि 1-2 दुनियेमध्ये होत सगळीकडे हा निसर्ग आलाय, त्याच्यासमोर आपण काय नाही करू शकत। पण बघा आता तिकडे कोटिवच्याला झाला, आता कोयलेला झालं, सगळीकडे झाले, पण जिकडे जिकडे होत ना तिकडे तिकडे 4-2 तरी लोक तिथे त्यांना 12 वाजले, ते भरपूर आलेले ते काढेपर्यंत, त्यांनी 12 वाजले आणि 12 च्या नंतर इकडे JCP लावल्या आणि तोपर्यंत त्यांना किती होऊन द्या आपण पाहिलं की परिस्थिती खूप भयानक आहे। या गावाचं अक्षरशः अहोत्याचं नव्हतं झालं, काही क्षणार्धात या गावाचं संपूर्ण चिखलमय अवस्था झाली, संपूर्ण घरे गिलंकृत झाली आणि याच्यामुळे काय हे संपूर्ण जे वाचलेले परिवारातील जे सदस्य आहेत ते आपला आक्रोश आणि आपल्या अक्राळ्या फोडताना दिसत आहेत, कुठेतरी या परिवाराला मुसळधार पाऊस असल्यामुळे गावामधील घरातील प्रत्येक जण हा घरीच होता।
कामावरती गेलेली माणसं ही काही मोजकीच माणसं घराबाहेर होती आणि अशा वेळेला अचानक काळानेच खात केला. घरामध्ये असलेल्या 84 जणांवरती अचानक दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली घरांसहित 84 जण गाडले गेले. सर काय सांगाल की आपण किती दिवसापासून या ठिकाणी आहात आणि कशा पद्धतीने काम तुमचं चाललेलं आहे, सध्याची परिस्थिती काय आहे? आम्ही 2 दिवसापासून रेस्क्यू काम युद्ध पातळीवर चालू आहे आमचं काम. काल आम्ही 9 बॉड्या काढल्या, आज 8 बॉड्या रिकवर केल्या आहेत, त्या प्रशासनाच्या अहवाली केल्या आहेत. त्याच्यानंतर 4 CCP मदतीने आणि आमची जी रेस्क्यू टीम आहे NDRF, ते बिलकुल चांगलं काम करता आहे. स्वतःचं जीव धोक्यात घालून ते बॉडी रिकवर करता आहे. तिथं अशी परिस्थिती आहे, तिथं कंबरेवर गाळ असल्याने, चिखल असल्याने रेस्क्यू टीमला अडथळा होतो आहे. त्याच्यामुळे JCB सारा घ्यावा लागतो आहे. सर काय सांगाल की आज 3rd-4th दिवस या दरड कोसळल्या भागाचा आहे आणि याच्यामध्ये अद्याप प्रेत आहेत किंवा काही जी माणसं आहेत ते अद्याप गायब झाली आहेत, न मिळण्याचं काय कारण आहे? मुख्य न मिळण्याचं एकच कारण आहे, गाळ जास्त असल्याने तिथं रेस्क्यूला अडथळा होतो आहे. 12-15 फूट गाळ आहे तिथं, त्याच्यामुळे तिथं जाण्यामध्ये आमचा रेस्क्यू कमरे एवढा खाली फसतो, त्याच्यामुळे ते अडथळा होतो. रेस्क्यू ऑपरेशन कडून जेव्हा शोधकार्य सुरू झालं त्यावेळेला इवलासा एक जीव त्या जवानांच्या हाती लागला. ह्या मुलांनी आपलं जग सुद्धा बघितलं नव्हतं. ज्यावेळेला पाऊस कोसळत होता कदाचित तो त्याच्या घरी आपल्या आईबरोबर खेळत असेल किंवा शांतपणे झोपी गेला असेल, परंतु एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं आणि पाठीशी असणारा हा डोंगर कडा काळ बनून सर्वांवर कोसळला आणि मुलासहित त्याच्या स्वप्नांसहित सर्वजण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. मी सगळी इथे एवढी 40 घर होती, घर राहिलेलं आहे, माझी फॅमिली, माझे आई वडील, चुलते माझे भाऊ बिऊ सगळे गेले. माझा मोठा भाऊ तो बचावला, एक बहिणी, माझी छोटी भावाची मुलगी बचवली, बाकी सगळे गेले. तुझ्या आई वडील त्याच्यानंतर तू पुण्याला होता असं कळालं, परंतु तुला कशा पद्धतीने हे कळवलं गेलं की आपले मेसेज बातमी तरी आम्ही थोडंसं गेलो म्हणून आम्ही असं वाटलं नव्हतं असं होईल. इथली सगळी घरं पाहिलेली होती पण आज परिस्थिती सुखसुखाट माल पाहत नाही, दुखाचे डोंगर कोसळले आहेत. अशी कोणावरही प्रसंग किंवा वेळ प्रसंग येऊ नये खरोखर. नैसर्गिक आपत्तीमध्ये तब्बल 84 जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. रविवारी रात्री उशिरापर्यंत 53 मृतदेह काढण्यात जवानांना यश मिळालं, परंतु अद्यापही 31 जण बेपत्ता होते. बेपत्ता नागरिकांचा शोध घेत असताना मातीच्या ढिगाऱ्यामधून कोणाचे हात, कोणाचे पाय, डोके, धड हे सगळं काही सापडू लागलं, त्यामुळे मृतांच्या शरीराची विटंबना थांबवा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आणि 31 जणांना जिल्हा प्रशासनाने मृत घोषित करत हे बचाव कार्य थांबवलं. या तळीय दुर्घटनेमधील मृतांना माझे कोकणतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. माझे कोकणसाठी गणेश म्हापळकर, रायगड.